की सातत्याने मेहबूबा मुफ्तीच्या नावावर भारतीय जनता पक्षाला टोमणे मारणारे उद्धव ठाकरेजी आता मेहबूबा मुफ्ती सोबत तर चाललेच आहे पण त्यांच्या बाजूलाच बसले आहे। त्याच्यामुळे सत्तेकरता आणि परिवार वाचवण्याकरता परिवारवादी पार्टी वाचवण्याकरता सगळ्या प्रकारचे कॉम्प्रोमाइजेस करण्याकरता हे तयार आहेत पण याचा कुठलाही परिणाम होईल असं मला बिलकुलच वाटत नाही। काश्मीर हा हिंदुस्थानचा भाग आहे, त्यात देवेंद्र त्यात मेहबूबा मुफ्ती यांच्यावर आपण 2.5 वर्ष सरकार बनवलंय, त्या सरकारमध्ये आपण होतात, त्यांच्या शपथविधीला प्रधानमंत्री स्वतः उपस्थित होते, बरं का? तेव्हा सडकून वगैरे टीका करताय ना, जपून करा जरा। आम्ही काही नवाज शरीफचा केक कापायला कधी गेलो नाही, किंवा त्यांच्या सरकारमध्ये सामील झालो नाही। भविष्यात त्याच्यावरती आम्ही अधिक चर्चा करू किंवा आज माननीय उद्धव ठाकरे बोलतील त्या विषयावर, पण उगाचच कोणाच्या वाफा दौडू नका, तुमचंच भूत आहे, तुमचंच पाप आहे। पार्टी की तरफ से हमेशा कहा गया कि बीजेपी ने महबूबा मुफ्ती के साथ में आज भी हमारी वो भूमिका है। कल सर्वदलीय बैठक थी अपोजिशन की,